नाही असा विचार करून लहानशा पुण्याचीही अवहेलना करू नये ज्याप्रमाणे थेंब थें थें पाया पाण्याने पाण्याचा घडा भरतो त्याचप्रमाणे थेंब थेंब थोडं थें थें थोडं पुण्यकर्म केल्याने धैर्यवान माणूस थोडं पुण्य पुण्यकर्म करतो आणि त्याचा संच करण्याचा तो प्रयत्न करतो तर ही गाथा ज्या व्यक्तीला भगवान बुद्धांनी श्रावक्तीमध्ये सांगितलेले आहे उपदेश केलेला आहे ते आपण ती जी कथा आहे ती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार तर ही कथा आहे बिलाल पादक नावाच्या एका श्रीमंताला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ती कथा कथा अशी आहे या वेळेस भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहार करीत होते आणि त्यावेळेस ही गाथा म्हटलेली आहे एका जो उपासक असतो त्याच्या घरी जाऊन भोजनाचं आमंत्रण दिल्यामुळे त्याच्या घरी जाऊन ही गाथा त्या बिलाल पादकाला म्हटलेली आहे तर एकदा काय झालं श्रावस्ती मध्ये एक उपासक होता त्याने भगवंताच प्रवचन ऐकलं आणि तो इतका प्रभावित झाला की त्याला असं वाटलं कि का त्या जे काही आपण गाथा शिकवण ऐकली त्याचा आपण आचरणात आणावं आणि त्यामुळे त्यांनी भिक्षू संघाला आमंत्रण दिलेलं आहे पण त्यापूर्वी भगवान बुद्धांनी जे काही त्या प्रवचनामध्ये सांगितलं त्याची त्यांनी त्याची त्याला आठवण झाली त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की आपण जे काही पुण्यकर्म करतो त्या पुण्यकर्मामध्ये इतरांचाही सहभाग असावा आणि त्यामुळे आपल्याला तर त्याचा लाभ होतोच पुण्यकर्माचा पण इतरांनाही तो लाभ होऊ शकतो आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी भगवान बुद्धाकडे जाऊन भगवान बुद्धाच्या सोबत सर्व भिक्षु संघांना त्यांनी दान म्हणजे आमंत्रण दिलं जेवणाचं आणि ते तयारी लागले भोजनाच्या तर त्यांना असं दिसून आलं कि त्याच्याकडे जे काही तांदूळ आणि डाळ असते ती कमी पडत आहे आणि कमी पडत असल्यामुळे त्यांनी त्याच्या त्या नगरामध्ये फिरून लोकांना त्यांनी विनंती केली की मी उद्याला भगवान बुद्धांना आणि त्यांच्या संपूर्ण संघाला जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे आणि त्याकरता स्वच्छेने स्वेच्छेने आपण मदत करावी अशी त्या उपासकाने नगरवासियांना विनंती केली याच्या विनंतीनुसार नगरवासियांनी त्याला तांदूळ आणि डाळ देऊन त्याला मदत केली पण त्यामध्ये एक बिलाल पादक नावाचा श्रीमंत व्यक्ती होता आणि हे जे काही कृत्य होते घरोघरी जाऊन मागण्याचं ते त्याला आवडले नाही आणि म्हणून तो मनात फुटफुटला की या माणसाकडे जर संपूर्ण भिक्षु संघाला जेवण देण्या इतकी जर क्षमता नव्हती तर त्यांनी त्याची जी काही क्षमता होती तेवढंच त्यांनी तेवढ्याच लोकांना त्यांनी आमंत्र आमंत्रणासाठी बोलवलं असतं तर बरं झालं असतं आणि त्याच्यामुळे त्याला घरोघरी जाऊन हे दान मागण्याची गरज भासली नसती असा मनातल्या मनात, मनात पुटपुटला आणि लगेच त्यांनी त्या माणसाला जो काही भिक्षापात्र असतो त्याला जवळ घेण्यासाठी सांगितलं आणि नंतर या श्रीमंत व्यक्तीने त्या भिक्षापात्रामध्ये थोडस तांदूळ आणि थोडीशी डाळ त्या भिक्षापात्रात त्यांनी टाकली तेव्हा त्या उपासकाने ती डाळ आणि तांदूळ वेगळंच ठेवलं अगोदर घेतलेल्या दानामध्ये त्यांनी मिक्स केले नाही आणि ही कृती पाहून सुद्धा त्या श्रीमंत माणसाला वाईट वाटलं आणि वाईट वाटल्यामुळे त्याच्या मनात विचार यायला लागले की बघा मी एवढा श्रीमंत माणूस असून मी थोडस तांदूळ आणि थोडीशी डाळ दिल्यामुळे उद्या सर्व जनते समोर माझी तो बदनामी करेल अशा प्रकारचे विचार तो करू लागला कारण की त्याने वेगळं ठेवलं आहे म्हणून पण दुसऱ्या दिवशी त्याच्या नोकरांनी त्याला सांगितलं बिलाल पादकाला कि आपण दिलेले जे काही तांदूळ आणि डाळ आहे ते त्याने त्या अन्नामध्ये मिक्स केलेले आहे तरी पण त्याचा जो संशय होता तर संशय गेलेला नव्हता आणि म्हणून त्याने आपल्याजवळ दुसऱ्या दिवशी जाताना आपल्याजवळ त्यांनी एक सुरी ठेवली आणि त्याने विचार केला की जर या व्यक्तीने उद्या सर्व जनतेसमोर माझी जर बेअब्रू केली की मी हा एवढा मोठा श्रीमंत माणूस असून सुद्धा एवढेच तांदूळ आणि डाळ दिलेली आहे अशा प्रकारे माझी बेअबरू करेल आणि जर त्याने मे केली तर हे सुरी त्याच्या अं त्याच्या पोटामध्ये घालून त्याला ठार करण्याची अं त्याची मनात त्याने विचार केला आणि जेव्हा मात्र हा दुसऱ्या दिवशी ते सुरी घेऊन गेला तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत ते घडलेल्या नाहीत तर त्या उपासकाने म्हटलं तथागतांना की हे तथागत जे काही नगरवासियांनी आपल्या क्षमतेप्रमाणे दान दिलेलं आहे या दानाचा जे काही महाफल आहे ते सर्वांनाच लाभो हे वाक्य ऐकून त्या बिलाल पादकाला खूप खूप आनंद झाला कारण की त्यानेच जे काही अपेक्षा केली होती अशा प्रकारे तो करेल तशा प्रकारचं त्या उपासकाने केलेले नाही आणि त्याच्यामुळे त्या त्याच्या जो काही शंका होता त्याच्याबद्दल त्याला लाज पण वाटायला लागली आणि लाज वा वाटल्यामुळे त्या उपासकाची त्यांनी क्षमा मागितली माफी मागितली हे करत असताना ह्या गोष्टी भगवान बुद्धाच्या लक्षात येतात आणि लक्षात आल्यानंतर भगवान बुद्ध त्यांना या गाथेच्या माध्यमातून देशना करतात तेव्हा ते भगवान बुद्ध म्हणतात उपासक पुण्य थोडेसेच समजून त्याचे त्याची अवहेलना करू नकोस बुद्धिवान लोक थोड थोडच पुण्य जमा कर जमा करीत असतात ज्याप्रमाणे पाण्याचा घडा थेंब थेंब पाण्यानं भरतो त्याचप्रमाणे पुण्यकर्म सुद्धा थोडं थोडं केलं तर ते मोठं होतं तशा प्रकारे भगवान बुद्धाने त्या गाथेमध्ये त्या बिलाल पादक नावाच्या श्रीमंत व्यक्तीला त्यांनी उपदेश केलेला आहे हे उपदेश झाल्यानंतर त्या बिला बिला पाद, पादकाला श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली आणि तिथं जे काही लोक जमले होते त्या जमणाऱ्या व्यक्तींना सुद्धा या गाथेचा फायदा झालेला आहे अशा प्रकारे भगवान बुद्धानी दानाबद्दल जरी थोडेसे असले तरी त्याची अवहेलना करू नका थोडे थोडे दान दिलं पाहिजे अशा प्रकारचे सुंदर उपदेश त्या पाद कला सांगण्याचा भगवान बुद्धांनी प्रयत्न केलेला आहे तर पुण्यकर्माबद्दल भगवान बुद्धांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलेले आहे आपण बरं बऱ्याच वाचक वर्ग आहोत वाचलं असेल आणि ऐकलं पण असेल तर मला आठवते एक आपण नेहमीच गाथा म्हणतो कारण की प्रत्येक कार्यक्रमाला ती गाथा म्हटल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही संपत नाही आणि आजच्याही कार्यक्रमाला ती गाथा म्हणणार आहोत आपण तर त्या गाथेचं नाव आहे आपल्याला माहित आहे धम्मपालन गाथा तर या धम्मपालन गाथेच्याही सुरुवातीला तीन वाक्य अतिशय महत्वाचे त्याच्यामध्ये सुद्धा हा कुशल पुण्य पुण्यकर्माचा कर्माचा भाग आलेला आहे तर आपणा सर्वांनाच माहित आहे तरी पण मी वाच वाचून दाखवतो अकरण कुशल शूप संपदा सचित्त परियोदपनम एतन बुद्धान शासनं कोणत्याही प्रकारचे पाप न करणे कुशलकर्माची वृद्धी करणे आणि स्वच्छताची शुद्धी करणे हे बुद्धाचे शासन आहे याबद्दल सुद्धा एक छोटीशी कहाणी आहे बऱ्याच लोकांनी बऱ्याच वेळा ऐकली सुद्धा असेल तर मला पण वाटते ही थोड थोडक्यात का असे ना ही गोष्ट सांगावी असं मला वाटते तर नेहमीप्रमाणेच चीन देशामध्ये भारतीय बौद्ध भिक्षू नेहमीच जायचे आणि भारतीय बौद्ध भिक्षू जर गेलेत तर तिथला जो राजा होता तो नेहमीच त्यांना बोलवायचा आणि बुद्ध धर्माच्या बाबतीत त्यांना विचार न करायचा किंवा प्रवचन द्यायला लावायचा तर अशाच प्रकारे बोधी धर्म नावाचे भिक्षू चीनला जातात आणि जेव्हा राजाला माहित होते की भारतीय बौद्ध भिक्षू आलेले आहेत तेव्हा त्यांना ते आमंत्रण देतात आमंत्रण दिल्यानंतर त्यांचा मान सन्मान होतो जेवण खाऊन होतात आणि त्यांची जी जागा असते ते ग्रहण करतात राजा हे पण बसतो आणि जे काही लोक असतात त्या राज्यातले ते, ते पण जमा होतात आणि जमा झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर आपला जो राजा असतो तो त्यांना प्रश्न विचारतो की हे बनते मला बौद्ध धर्म फार समुद्रासारखा आहे या जीवनामध्ये ते आकलन करणं वाचणं कठीण काम आहे आणि त्यामुळे आपण त्या, त्या बौद्ध धर्माचं केवळ सार सांगावा थोडक्यात सांगावा असे राजा भिक्षूंना विनंती करतो आणि त्यानुसार ते भिक्षू बोधी धर्म त्यांना ही गाथा सांगतात म्हणून दाखवतात आणि त्याच्यावर अर्थ पण सांगतात तेव्हा राजा पुन्हा प्रश्न करतो ही हे बनते ही जर ही जी गात आहे ती सात वर्षाचा जरी मुलगा असे लहान त्याला सुद्धा येत तेव्हा भिक्षु बोधी धर्म म्हणतात की राजन हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मी असे सांगू शकतो की जरी सात वर्षाचा मुलगा समजू शकत असेल पण ऐंशी वर्षाचा मातारा सुद्धा या तीन बाबीचा आचरण करणं कठीण आहे असं ते भिक्षु त्यांना म्हणतात तर अशा प्रकारे ती बोधी धर्म त्या चीनच्या राजाला सांगण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर आपण पाहूया कारण की प्रत्येक मनुष्य धन संपत्ती गोळा करतो आणि बऱ्याच वेळेस पुण्याकडे दुर्लक्ष करतो माझे चांगला अनुभव आहे मी जेव्हा संघासाठी दान मागायला फिरायचा एक तीन मजली इमारत होती आणि त्या तीन मजल्या इमारतीवर भगवान बुद्धाची मूर्ती होती आणि तीन मजली चढलो चढलो आणि खाली उतरलो तेव्हा त्या माणसाने दान किती दिले फक्त दहा रुपये आणि म्हणून एक बौद्ध समाजामध्ये दानाबद्दल तेवढी काय म्हणता येईल त्याला आतुरता नाही आहे दान किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेत नाही जरी वाचत असलो हो, तरी आप भरपूर गाथा वाचत असलो तरी त्याच्याकडे लक्ष नाही आहे तर म्हणून भगवान बुद्ध धनसंपत्ती आणि अं पुण्या पुण्याचा उपयोग काय होतो कशा प्रकारे होतो या दोन पैकी किती कोणत्या किती महत्वाचं आहे ते इथं सांगण्याचा ते प्रयत्न करतात कारण की धनसंपत्ती खऱ्या अर्थानं प्रत्येक मनुष्य जमवण्याचा गोळा करण्याचा प्रयत्न करतो जीवनभर तर भगवान बुद्ध म्हणतात आजारामध्ये किंवा संकटात सापटल्यावर धन संपत्तीचा उपयोग होतो आणि म्हणून थोडी थोडी करून धन संपत्ती गोळा केली पाहिजे पुढे म्हणतात पण हे संपत्ती तर आपण गोळा केलीच पाहिजे पण सर्वच ठिकाणी धन धनसंपत्ती कामी येईलच असे नाही काय म्हणतात बुद्ध तरी पण सर्वच ठिकाणी धनसंपत्ती कामी येईलच असे नाही कधी कधी धन संपत्ती कुछकामी ठरत असते याबद्दलही बऱ्याच अ घटना बुद्धांनी सांगितलेल्या आहेत थोडे थोडे घटना सांगून याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण किंवा उपदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ते म्हणतात आपण जर रस्त्याने जात आहोत आणि जावंच लागतं रस्त्याने आणि रस्त्याने जात असताना अचानक आपल्यावर एखाद झाड कोसळलं आम्ही बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसात बोर धरणा जात असताना झाड कोसळत होते धमनाग आणि मी आम्ही गाडीने जात होतो आमच्या समोरच तो झाड पडलेला होता फार मोठा पूर्ण रस्तावर तर अशा प्रकारे भगवान बुद्ध का म्हणतात आपण जर रस्त्याने जात आहोत आणि आपल्यावर जर तो झाड कोसळला आणि त्या झाडामध्ये आपण जर दबलो तर काय प्रश्न करतात तर काय घरची जी संपत्ती आहे ती धावून येईल काय असे ते प्रश्न निर्माण करतात दुसरा सांगतात ते कधी नदीच्या पुरात किंवा वादळात सापडलो तर त्या ठिकाणी धनसंपत्ती येईल काय असे ते विचारणा करतात केव्हा वाँग केव्हा कडाडणारी जे वीज असते ते आपल्या अंगावर कोसळली तर काय धनसंपत्ती कामाला येणार काय घरात विजेचा शॉक बसला तर त्या त्यावेळेस धनसंपत्ती कामाला येतं काय ज्या घरी आपण राहत आहोत ती ते घरच जर कोसळलं तर त्यावेळेस धनसंपत्ती कामाला येईल काय असे प्रश्न करतात कधी कधी विषारी सापा सोबत किंवा हिंस सोबत आपली गाठ पडली त्यावेळेस घरची संपत्ती जी काही आहे ते कामाला येईल काय अशा प्रकारे निरनिराळे प्रसंग सांगून संपत्ती आणि पुण्यकर्म याच्याबद्दल भगवान बुद्धांनी अतिशय सुंदर रीतीने तुलना केलेली दिसते आणि यावरून असं वाटत कि धन संपत्ती तर पाहिजेच आधारपणासाठी किंवा संकटासाठी पण त्याही पेक्षा पुण्यकर्म असणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून बुद्ध धर्मामध्ये दान पारमिता ही पहिली आहे दानापासूनच पारमिता सुरुवात होते तर असो पुढं बरेच त्यांनी उदाहरण दिलेले आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया अशा प्रसंगी ती जे काही पुण्यकर्म असते ते दृश्य अदृश्य रूपाने आपल्याला मदत करते असे भगवान बुद्ध म्हणतात दुसरं सांगतात ते एका हॉस्पिटलमध्ये दोन व्यक्ती कॅन्सरच्या बिमारीनं भरती आहेत त्या दोन्ही व्यक्तीची जी वय आहे ती सारखीच आहे आणि तो जो कॅन्सरचा आजार आहे तो पण एक सारखाच आहे आणि त्या दोघांची ट्रीटमेंट एकच डॉक्टर करीत आहे आणि त्यांना त्या कॅन्सर दुरुस्त होण्यासाठी एकसारखी ते औषध देत आहेत पण आपण काय पाहतो केव्हा केव्हा एक पेशंट वाचतो आणि दुसरा पेशंट दगावतो खऱ्या अर्थानं ह्या दोघांनाही सारख्याच प्रकारची औषध दिलेली असते एकाला लागते आणि दुसऱ्याला लागत नाही तर बुद्ध सांगतात की या ठिकाणी कोणती शक्ती काम करते? याचाच अर्थ त्याच्या जवळ जे काही पुण्यकर्म असते त्या पुण्यकर्माचा साठा त्याला दृश्य अदृश्य रूपाने मदत करत असते अशा प्रकारे पुढे अजून काही उदाहरण देतात एखादा व्यक्ती साधी ठेच लागून मृत्यू मृत्यू मुर्त्य, मृत्यू मृत्यू पावतो अशा घटना आपण पाहतो आणि दुसरा एक व्यक्ती राहतो तो मोटार गाडीने फेकल्या जातो वर आणि तो आदळल्या जातो जखमी होतो पण तशा अवस्थेमध्ये तो वाचतो हो अशा पण आपण घटना पाहतो आहे एखादा व्यक्ती लहानशा मायनर ऑपरेशन आणि मरतो पण एखादा व्यक्ती मोठा ऑपरेशन होऊन सुद्धा वाचतो तर या ठिकाणी बुद्ध सांगतात की अशा वेळेस त्याच्याकडे जी काही पुण्यसंपत्ती असते ते त्याला दृश्य अदृश्य रूपाने मदत करते बुद्ध पुढे असं सांगतात कि जे सतत नेहमीच कुशल कर्म करत असतात पुण्य कर्म करत असतात ते एक तर संकटात सापडत नाही आणि जर सापडले तर त्या संकटातून ते सुखरूपपणे वाचत असतात आपण या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की कि बुद्धाला किती मारण्याचा प्रयत्न केला अजात च्या माध्यमातून देवदत्ताने प्रयत्न केलेले आहेत आपणा सर्वांना माहीत आहे तर तरी पण त्यांना ते काही म्हणजे मारू शकलेत नाही काही थोड्या प्रमाणात वगैरे इजा झालेली आहे त्यांना त्याचप्रमाणे संपूर्ण भारत देश बाबासाहेबांच्या विरुद्ध असताना सुद्धा त्यांना बंदुकीच्या गोडीनं ना मारू नाही शकले त्यांचा नॅचरल डेथ झालेला आहे अशा प्रकारे आपण पाहू शकतो की खरंच ज्यांच्याकडे पुण्यकर्म असेल ते संकटातून वाचतात हे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो आणि म्हणून पुण्य संपादन करण्यासाठी किंवा पुण्यार्जनासाठी आपल्याला धार्मिक बनणं अतिशय आवश्यक आहे कारण की हे जे पुण्य पुण्यकर्म आहे आपल्याला विकत मिळत नाही एखाद्या दुकानात गेलं आणि मला पुण्यकर्मा मध्ये बाबा म्हटलं पाच रुपयाचं किंवा पन्नास रुपयाचं किंवा शंभर रुपयाचं तर कोणी देणार नाही किंवा कुठल्याही बाजारात आपण जर गेला तरी पुण्यकर्म असं बाजारात मिळत नाही तर पुण्यकर्म कशाना मिळत आपल्या मध्ये मैत्री मिळतो किंवा कुशल कार्याने ते हृदयात संपादन करावं लागत आणि कुशल कर्म तेव्हाच माणूस करण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा तो काही प्रतिज्ञा करतो मला तशा प्रकारे व्हायचं आहे म्हणजे आपण बुद्धिस्ट आहोत बुद्धिस्ट प्रमाणे आपलं जे ध्येय आहे या जीवनामध्ये जो ध्येय आहे बुद्ध धर्माप्रमाणे तर आपल्याला निर्वाण प्राप्तीचा आहे बुद्धत्व प्राप्तीचं आहे संबोधी प्राप्ती आणि हे जर जीवनामध्ये ध्येय असेल तर त्यातने मनुष्य प्रयत्न करतो आणि म्हणून धम्माची गरज आहे कारण की धम्मकार्यातूनच आपल्याला पुण्यकर्म मिळत असते तशाच प्रकारे दान सील भावना चित्त शुद्धी हे संपादनाचे मोठे साधन आहेत दान सांगितलेले आहे कारण की एक बुद्धाची ओळख आहे दानाबद्दल सील आहे कारण शिलाशिवाय आपण काहीच करू शकत नाही किंवा ज्याला आपण प्रगती म्हणतो विकास म्हणतो सुधारणा म्हणतो आपल्या मधलं जे काही अकुशल का कुशल कुशलाची वाढ अकुशल नष्ट करण्याचा जो काय भाग म्हणतो ते शिलाचरणाशिवाय होऊ शकत नाही आणि भावना आहे भावना म्हणजे मैत्री भावना कोणत्याही शत्रू बद्दल सुद्धा आपल्या मनात वाईट भावना असू नये मैत्री भावना आणि चित्त सुद्धी तर अशा प्रकारे जर आपण या चार गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या मध्ये पुण्याचा संचय होऊ शकतो आणि म्हणून देहाला आणि पूर्ण जीवनाला आपण धम्मासाठी समर्पित केलं पाहिजे आणि यामुळे आपल्याला सुख लाभते दुःख मुक्त होतो आणि आपल्याला अडचणीच्या वेळेस आपल्याला त्याची मदत होते तर अशा प्रकारे सुंदर मार्गदर्शन त्याने बुद्धानी पुण्यकर्माबद्दल सांगितलेलं आहे त्यानंतर आपण पाहूया की शिलामुळे सुद्धा आपल्याला फलप्राप्ती मिळू शकते कारण की जे काही चार गोष्टी सांगितलेल्या आहेत दान शिल भावना आणि चित्त सुद्धा शिलाचाही काय परिणाम होतो शिला आचरणामुळे ते अतिशय थोडक्यात त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्राप्तीतून आपल्याला सुख तर मिळतेच पण बाकीच्या गोष्टी ते मिळतात ते म्हणतात की शिलाचरणामुळे आपला दोन्ही प्रकारची फायदा होते भौतिकही फायदा होतो आणि आध्यात्मिक फायदा होतो आता खऱ्या अर्थानं भौतिक फायदा कसा होतो आपण पाहू शकतो आज अठ्ठावीस एकोणतीस वर्षे झालीत अनवांटेड खर्च कमी झालेला आहे माझा आठवड्यातून वे एक वेळा नॉनव्हेज आणायचं पाहुणे आले की नॉनव्हेज आणायचं त्याच्यातून माझ्याकडे पैसा नव्हता राहत आणि मला उष्णे घ्यावं लागत होत पण आज जेव्हापासून संघात आलेला आहे तेव्हापासून हे आर्थिक जो अनवांटेड खर्च आहे तो कमी झालेला आहे तर हा एक प्रकारचे भौतिक फायदा आहे असं मी समजतो त्याच्यानंतर आध्यात्मिक फायदा मगाशीच बोललो की बौद्ध धर्माचा जो काही उद्देश आहे त्या उद्देशाने आपण आपला विकास आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करू शकतो कमीत कमी त्रिरत्न बौद्ध महासंघाचा जो उद्देश आहे श्रोतापन्न बनलं पाहिजे या जीवनात त्या जर आपण केलं तर असं म्हणतात की स्त्रोतापन्नानंतर तो केवळ सात जन्म सात जन्म घेतो सात वेळा त्याच्यानंतर होत नाही असं म्हटलं जातं तर असो जे काही असेल ते पण त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी सुखी राहू शकतो कोणाचा वाईट करत नाही केलं तर आपण चांगलाच करतो आपल्या मनामध्ये वाईट विचार अकुशल विचार येत नाही ज्याचा परिणाम आपण दुःख भोगतो अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे त्यांनी फायदे सांगितलेले आहेत ते म्हणतात पुढं की ज्याप्रमाणे या जीवनात आपल्याला त्याचा फायदा होतो म्हणजे सुख मिळतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर असू शकणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अस्तित्वातही त्याचा लाभ मिळत असतो असं सांगतात आणि याच्यानंतर सुद्धा सर्वात प्रथम होणारी फलप्राप्ती म्हणजे पश्चाताप मुक्ती आणि पश्चाताप मुक्ती हे अतिशय महत्वाची मानसिकता आहे आध्यात्मिक मानसिकता अतिशय महत्वाची आहे कारण की काया वाचा मनाने आपण अकुशल कर्म करत नाही आणि त्याच्यामुळे स्वतः स्वतःला दोष लावण्याची गरजच पडत नाही किंवा कारणच नसतो कारण की कायावाचा मनाने तो कुशलच कृती करत असल्यामुळे त्याला स्वतःला पश्चाताप करण्याची गरज नसते आणि पश्चाताप रहित जी मानसिक अवस्था आहे ती अतिशय महत्वाची आहे असं बुद्ध सांगतात या अवस्थेमुळे शारीरिक एकतेची उच्च अवस्था प्राप्त होऊनही थांबत नाही तर जीवनात एक फारच मोठी सुसंगती निर्माण होते आणि संतुलित चारित्र्याची प्राप्ती होते इतकेच नव्हे तर योग्य रीतीने या अवस्थेचे परिशीलन केले तर त्यामुळे प्रीती आणि सुख निर्माण होते अशा प्रकारे शिलाबद्दल सांग सांगितलेलं आहे आणि अशाच प्रकारे जर त्याची परिपालन जर केलं शिलाच तर त्याच्या परिणाम त्याच्यातून समाधीची प्राप्ती होऊ शकते आणि मग पुढे समाधी पासून अंतर्दृष्टी आणि अंतर्दृष्टीपासून प्रज्ञा आणि प्रज्ञेतून विमुक्ती म्हणजेच निर्वाण आणि निब्बाण प्राप्त होत असते अशा प्रकारे शिलाचरणामुळे अतिशय महत्वाचं हे आहे कारण की सील हे बुद्ध धर्माचा पाया आहे ज्याप्रमाणे पाया मजबूत असेल तर किती मजली इमारत आपण बांधू शकतो आणि पायात जर कच्चा असेल पक्का नसेल तर इमारत बांधत असताना ते पडते आणि म्हणून बुद्ध धर्मामध्ये जे काही आपण विकास प्रगती म्हणतो ती शिलाशिया होत नाही आणि म्हणूनच त्रिविध शिक्ष शिकवण जी आहे बुद्धाची त्याच्यामध्ये समाधी आणि प्रज्ञा असं सांगितलेलं आहे आणि ह्या तीनही गोष्टीवर संपूर्ण बुद्ध धर्म खऱ्या अर्थाना आधारलेला आहे अवलंबन आहे त्याचप्रमाणे आपण जे काही पुण्यकर्म कमवतो इतरांना वाटून त्या इतरांना त्याचा फायदा होऊ शकतो हे आपल्याला माहित आहे सप्तांग पूजेमध्ये जो सातवा अंग आलेला आहे त्या अंगामध्ये पुण्य तथा आत्मभावादी परित्या एक बौद्ध माणूस जे काही पुण्य कर्म कर्म कमवतो किंवा मिळवतो किंवा प्राप्त करतो ते इतरांच्या हितासाठी सुखासाठी तो वाटत असतो स्वतः पुरत कधी पाहत नाही अशा प्रकारे सुंदर त्या सातवा अंगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण असं पण पाहू शकतो याचा खरंच उपयोग होतो की नाही बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आपलं समाज कसं होतं आज त्याच्या पुन्हाईमुळे त्यांच्या पुण्यप्रतापाचा परिणाम म्हणून आपण अतिशय अतिशय उच्च दर्जाचं असं जीवन जगत आहोत बाबासाहेबांच्या अगोदर कशी परिस्थिती होती ते आपणा सर्वांनाच माहित आहे आणि बाबासाहेबामुळे आपण अशा प्रकारचे जीवन जगत आहोत हे पुण्यकर्माचाच एक फायदा आहे त्यांचा भाग आहे तो त्याचप्रमाणे आई वडिलांच्या पुन्हाईमुळे किंवा बाप दात पुनईमुळे सुद्धा बरेच लोक जगताना दिसतात आणि म्हणून मं, मंगल मैत्रीने आपल्या पुण्याचा वाटा आपण इतर देऊ शकतो या संदर्भात सुद्धा एक सुंदर अशी गोष्ट बुद्धानी निर निसंजातक शीला निस संजातक म्हणून एक गोष्ट सांगितली आहे भगवान बुद्धनी ती गोष्ट अशी आहे एकदा एक शिलवान उपास शिलवान उपासक जहाजात बसुन परदेशात जायला निघाला त्याच्या सोबत एक नावी राहतो त्याच्याच गावचा आणि हे दोघेही त्या जहाजातून प्रवास करीत असतात प्रवास करता करता सात दिवस तो जहाज व्यवस्थित चालतो पण आठव्या दिवशी त्या समुद्रामध्ये वादळ येते अचानकपणे वादळ येते आणि त्या वादळामुळे <laughs> त्या वादळामुळे तो जहाज एका दगडावर आदळले जातो आणि आदळल्यानंतर तो फुटतो आणि फुटल्यानंतर तो नावी आणि हा सिल्वान उपासक एका लाकडी फळीवर राहतात आणि त्याच्यामुळे ते वाचतात पण ती फळी अशा दूर ठिकाणी जाऊन थांबते जिथं एक छोटस बेट असते आणि त्या बेटावर मनुष्य वस्ती नसते आणि मनुष्य वस्ती नसल्यामुळे त्यांना खाण्यासाठी अन्न वगैरे मिळत नाही तर हा सिल्वान उपासक काय करतो तिथं कंदमुळे आणि फळे असतात तर तो सिल्वान उपासक कंदमुळे खाऊन आपला फळे खाऊन उदरनिर्वाह करतो किंवा पोट भरतो त्याचप्रमाणे तिथं लहान मोठे प्राणी असतात पशु पक्षी असतात तर तो नावी जो असतो तो लहान सहान प्राण्याची हत्या करतो मारतो आणि त्याला भासतो आणि खात असतो आणि हा नावी त्या उपासकाला म्हणतो की ज्याप्रमाणे मी लहान मोठे प्राणी मारतो बहतो आणि खातो त्याचप्रमाणे तुम्ही पण असं करावं पण हा धार्मिक माणूस असतो निष्ठावान असतो प्रामाणिक असतो कटाक्षाने त्याचा शिलाचार असते सदाचार असते आणि त्याच्यामुळे तो त्याच्यात पडत नाही आणि केवळ कंदामुळे फळे खाऊन आपले दिवस कंटीत असतो तर अशा प्रकारे त्याची धर्माबद्दल जबरदस्त निष्ठा असते आणि तो तिथं पूजा पण करत असतो आणि ज्या काही विधी आहेत तो करण्याची पूजा करतो धम्म पूजा करीत असतो त्याचा शील सदाचाराचं जो जीवन जगत असतो शिलाचा तो भंग होऊ देत नाही तर हे सर्व तिथे एक नागराज असतो म्हण नागराज पाहतो की अशा परिस्थितीमध्ये हा जो सिलवान उपासक असतो लहान मोठ्या पक्ष पशूंना तो मारत नाही आणि केवळ फळ आणि कंद खाऊन जगतो आणि त्याच्यामुळे त्याला त्या नागराजाला दया येते आणि त्या सिलवान उपासकाजवळ जाऊन त्याला तो म्हणतो की हे सिलवान उपासका तुझी अढळ श्रद्धा आणि धर्मनिष्ठा पाहून मी प्रभावित झालो की अशा ठिकाणी तू हिंसा करत नाहीयेत संपूर्ण सृष्टीवर तो मैत्री करतो आहेस तर कर मी माझ्या देहाची होळी करतो आणि ह्या होळीमध्ये तू बैस आणि तुला जिथं जायचं असेल तिथं मी तुला सोडून देतो तेव्हा त्या उपासकाने त्या नागरागा राजाचे आभार मानतो आणि त्याने निर्माण केलेल्या होळीमध्ये तो जाऊन बसतो आणि त्या नाव्याला आवाज देतो ए मित्रा तुला जर माझ्या बरोबर यायचं असेल तर चल लवकर ये तेव्हा तो नागराज त्याला म्हणतो या नाव्याला या होळीमध्ये घेता येणार नाही तो मोठा दुष्ट आहे निर्दयी आहे हिंसक आहे त्याच्यासाठी ही होळी मी तयार केलेली नाही त्याला इथेच यातना भोगू द्या पण उपाशक त्या नागराजाला म्हणतो तो जरी पाप पापकर्मी आहे तरी तो माझ्या सोबत आलेला आहे आणि मी तो काही पुण्य केलेले असेल आणि जर मी काही माझ्याजवळ पुण्य केलेले असेल त्याचा वाटा मी त्याला देत आहे असं सिलवान उपासक म्हणतो की माझा जे काही पुण्यकर्म आहे ते मी त्या नाव्याला देतो आहे त्या मित्राला देतो आहे माझ्या पुण्य कार्याचे त्याचे करिता देखील अनुमोदन आहे नागराजाने विनंती मान्य केली आणि तेव्हा नावी मला ना, मनाला या तुझ्या देणगीचे मी स्वागत करतो आहे अभिनंदन करतो आहे आजपर्यंत मी पुण्याचा मार्ग स्वीकारला नव्हता परंतु तुझ्या संगतीने काय हे तुझे पुण्य माझ्या पदरी पडलेले आहे आणि तुझ्या पुण्याचा वाटे करी करून तू मला फार ऋणी केलेला आहेस अशा प्रकारे जेव्हा उपासक नागराजाला म्हणतो तेव्हा नागराज त्याला त्या ते नाव्याला त्याच्या होळीमध्ये बसू देतो परवानगी देतो आणि हे दोघही बसून ज्या ठिकाणी ज्याचा मुळगाव असते त्या ठिकाणी ते, ते येऊन आपल्या कुटुंबाला भेटत असतात आणि भेटल्यानंतर अतिशय त्यांना आनंद होतो आणि त्यानंतर मात्र हा जो नावी आहे तो हा जो धम्म मार्ग आहे तो किमाने इक्बारे स्वीकारतो आणि शिलाचरण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो तशा प्रकारे त्या उपासकाने त्या नाव्याला आपल्या पुण्याचा त्याने वाटा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जीव वाचलेला आहे तशा प्रकारे पुण्यकर्माचा फायदा होत असतात तर वेळ किती आहे अजून अनुभव मी अनुभवतो त्याला मी पुण्यकर्म समजतो नाहीतर घटना फार विचित्र घडलेल्या आहेत आणि त्या घटनेमुळे मी असं समजतो की ते काही ना काही माझ्याकडे थोडस ना थोडस पुण्यकर्म असेल आणि म्हणून त्या घटनेतून मी वाचलेलं आहे तर त्या घटना दोन तीन आहेत ते सांगावं असं वा, वाटून गेलं मला तर जवळपास पंधरा वर्षापूर्वी पंधरा जास्तही झाले असतील वीजच्या जवळपास कुलगावला माझे गोपाल नावाचे साडे राहत होते आणि त्यांची मिसेस त्या डिफेन्सला आहे त्याच्यामुळे त्या कुलगावला जो डिफेन्स ऑफिस आहे त्या ऑफिसला आणि तिथं माझा लहान साळा प्रकाश नावाचा आणि मी हिरो हंड्यानी गेलो आणि परत येताना मात्र जी बुट्टी बोरी आहे त्याच्या जवळपास त्याची हिरोंडा फार स्पीड मध्ये होती आणि सामोर एक ट्रक उभा होता आता तो ट्रक उभा आहे की नाही आहे ते लाईट लाईट नसल्यामुळे त्याला समजलं नाही पण तो त्या ट्रकला धडक मारणार होता पण याने काय केला त्याची जी हिरोंडा गाडी होती ती लगेच राईट साइड लागी आणली आणि आणता बरोबर तिकडून फोर व्हीलर आली एका सेकंदाचा फरक पडला कदाचित तो जर सापडलो असतो तर आम्ही दोघे माझा साळा लहान आणि मी मरण पावलो तर मी यामध्ये थोडसा ना थोडसा अंश अपनाचा असेल असं मी समज त्याचप्रमाणे एक देवरीची गंमत आहे देवरीच्या जवळ एक खेळ आहे त्याचं नाव नाही आठवत मला हे पंधरा वीस वर्षाची गोष्ट आहे देवरीला आम्ही त्या जवळच्या खेड्यामध्ये लग्नाला गेलो होतो लग्न आटपल्यानंतर आमच्या साड्यांनी एक मित्र होता त्यांनी नॉनव्हेज केलं आणि हे जेवण करत बसले जेवण केल्यानंतर अंधार पडला आणि आम्हाला जायचं होतं अ आ... नयगावच्या नंतर गाव आहे आणि गोटणगाव नंतर एक छोटस दोन तीन किलोमीटरवर करांडी गाव आहे तर त्या गावी तो नवरदेव वापसी गेला होता आणि त्याच्या माग माग आम्हाला जायचं होत तर आम्ही इकडून न येता चांगल्या रोडनी न येता आम्ही जंगलात शिरलो जवळपास आठ साडेआठची गोष्ट असेल तर जंगलात शिरल्या बरोबर पंधरा वीस बंदूकधारी आमच्या सामोर आले त्यावेळेस माझी मिसेस आणि मी आम्ही एका गाडीवर होतो माझा गोपाल नावाचा साळा आणि प्रकाश नावाचा लहान साळा तो दुसऱ्या गाडीवर <laughs> होता आणि आम्हाला पूर्ण घेरलं त्याने आमच्या तर सर्व आठपलं होतं म्हटलं आता काही खरं नाही आणि नंतर त्यांना सांगितलं की आम्ही सरकारी डिपार्टमेंट मध्ये काम करतो आयडेंटिटी वगैरे दाखवलं आणि ते म्हणाले की तुम्हाला माहित नाही का हा नक्षलवारी एरी आहे केवढ्या रात्री तुम्ही साडेआठ वाजले आणि या रस्त्याने तुम्ही आला तर कस तरी करून त्यांनी आम्हाला सोडलं आणि विचारलं हे जे दोन तरुण लोक आहेत म्हणे ते सोबत आहेत का मी म्हटलं आहेत बाबा आमच्या बरोबरच आहेत ते ते वेगळे नाही आहेत हा हीच जी घटना आहे अशी आज जर आठवण आली तर माणूस थरारतो यामध्ये मी पाहतो की काही नाही काही आपलं थोडस का असे ना पुण्यकर्माचा साठा नक्कीच आहे फुल नाही आहे हो। पण आहेत एक तिसरी घटना आहे तिसरी घटना सांगून मी आहे माझा मुलगा पटवर्धन शाळेमध्ये शिकत होता मला वाटतं सातवी किंवा मध्ये असेल आणि बसने एस टी बसने जाणं येणं करायचा मी आता जिथं आहे ज्या मध्ये आहे त्याच मधून तो जाणं येणं करायचा एक दिवस बस मध्ये बसल्यानंतर तिकडून त्या टोपलेवाल्या बाया आल्या र असेल रस्त्यावर तर टोपल्याचा धक्का लागून तो पडला खाली आणि पडला तर हे दोन्ही पाय पायावर त्याचे चाक त्या बसचे लागले आणि तेवढ्यात तो लाईट लागला हे बसचे बसचे चाक दोन्ही पायावर उमटलेत आणि तो काढून होऊ शकत तर त्याच्या बरोबर एक मित्र होता त्याच्या शाळेवाला तो त्या ड्रायव्हरला सांगतो अरे बाबा माझ्या मित्राचे पाय दबले तुम्ही माग घ्या तर ते लाय लाईट असल्यामुळे माग घेतलं आणि त्याच्यामुळे तो वाचला आणि दोनही पार्ट कटले असते आं तो चाल त्याच्या मित्रासोबत घरी आला तर हे क्षणाची गोष्ट आहे आणि म्हणून मी सांगतो एका सणात काय घडलं असत समजा जो लाईट लागला नसता तर माझ्या मोठ्या पोराचे नंद किशोरचे दोन्ही पाय कटले असते अशा प्रकारे जीवनात घटना मला सांगायची इच्छा झाली असो मी काय तेवढा पुण्यवान नाही आहे पण प्रयत्न नक्कीच करतो तर असो सर्वांनी अजून पुस पुष्कळ घटना आहेत पण नाही सांगत तर सर्वांनीच हा कथेच्या माध्यमातून पुण्यकर्माचा किती फायदा आहे भगवान बुद्धींनी सांगितल्याप्रमाणे ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी शांतपणाने मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो पुन्हा निमोदन करतो आणि विशेषतः माझ्या महेंद्रनगरच्या